पालकसेचे अध्यक्ष महोदय 1260 चा 33.13% आरक्षण आल्यावर कसं सोडवायचं? 1260 चा 33.13% याचा अर्थ होतो 1/3% अर्थ होतो 20/84, 20/85, 100 4/5 याला म्हणायचं शतमानाचा अपूर्णांकात रूपांतर, परसेंट कन्वर्ट इन टू फ्रॅक्शन. 80% मतलब काय? 4/5 33.13 चा अर्थ काय? 1/3 तीन भागायचं याला, बस 3 × 12, 3 × 2 = 6, 0 किती आले? 420 प्लस 5 ने याला भागायचं, 5 × 5 = 2, 5 × 5 = 25, 0 × 15 = 60 किती आले? 600 600 × 400 किती होतात? 1000 करेक्ट, म्हणजे ऑप्शन नंबर 5 यापैकी. चला बा, असा प्रश्न आल्यास कसं सोडवायचं? 160 चा अंडर रूट एक्स बाहेर टक्के बरोबर 64/2 तर असेल याचं भाई याला 160 चा म्हणजे गुणिले एक्स अंडर रूट टक्के म्हणजे भागिले 100 बरोबर 64/2 32 क्लिअर आहे. 0 0 कॅन्सल झाला, 2 × 8 = 16, 2 × 5 = 10 मग वर्गमुळात एक्स बरोबर 32 जागेवर राहू द्या. 8/5 न पार्टी बदलली, 5/8 होते, 8 × 4 = 32 अंडर रूट एक्स बरोबर 4 × 5 = 20 भैया वर्गमुळात एक्स बरोबर 20 आहे रे भैया, तर एक्स बरोबर 400 लिहू दे रे भैया. कारण माहिती आहे का नाही, या वर्गमुळात एक्स चा जर वर्ग केला तर वर्गमूळ निघून जात आहे, मग याचा वर्ग केला याचा भी करावं लागते. 2 मिनिटांसाठी आता इथं एक्सच्या जागेवर 400 ठेवा ना, बरोबर इस येते का नाही सांगा. म्हणून वर्गमुळात एक्स बरोबर 20 आहे याचा अर्थ एक्स बरोबर 400 आहे. कोणत्याही संख्येचं वर्गमूळ मला हटवायचं असेल तर त्या संख्येचा काय करावा लागतो? वर्ग. वर्ग केला की वर्गमूळ निघून जाते, म्हणून मी इथं काय पद्धत वापरली? दोन्ही बाजूचा वर्ग करू, दोन्ही बाजूचा वर्ग करू. ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा 20% कमी आहे, तर बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त आहे असा जर प्रश्न आला तर पहिली पद्धत याला सूत्रानं जरी सोडवलं तरी जमते. सूत्राने याला कसं सोडवायचं? 100 × 100 - % हे सूत्र आहे. आणि बिना सूत्रानं कसं सोडवायचं ते बी सांगतो. 100 × 20 - 20 किती होतात? 80% 20 होते ना, म्हणून मायनस केले 20 आणि 4 ने 100 भागलं, उत्तर 25% जास्त आहे. आन्सर क्लिअर आहे. आता दुसरा प्रश्न आला तुम्हाला समजा की बाबा रे 20% कमी आहे म्हणाले ते, तर 20% अर्थ काय होतोय? 1/5 न कमी आहे म्हणजे 1/4 न जास्त असते. 5 × 1 = 4 उत्तर झालं 25%. 1/4 अर्थ काय? 25% खतम. सांगतो समजून सांगतो, सध्या सूत्रानुसार कळालं आहे ना, पलीकडी पद्धत सांगतो म्हणजे तुम्हाला तोंडी उत्तर आले पाहिजे. लक्ष द्या, पूर्णांक x/y असेल आणि तो वाढते म्हणलं तर कमी कसं होत असते माहिती का? x/y खत म्हणजे काय? ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा लक्ष द्या ना, आता 10% जास्त आहे असं म्हणाल. 10% काय जास्त आहे? 10% अर्थ काय होते? 1/10 जास्त आहे म्हणजे कमी किती नाही माहिती का? 10 × 1 बस 1/11 मग 1/11 म्हणजे काय सांगा? 9.11% आन्सर. चला पुढचं, ए चे उत्पन्न किंवा ए चा पगार बी च्या पगारापेक्षा 20% जास्त आहे म्हणजे काय? 1/5 जास्त आहे. 1/5 जास्त आहे म्हणजे 1/6 न काय कमी आहे? 1/6 अर्थ 16.66% आन्सर. ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा 33.33% जास्त आहे. 33.33% जास्त आहे म्हणजे 1/3 जास्त आहे. मग 1/3 जास्त आहे म्हणजे कमी किती नाही? 1/4 अर्थ 25%. ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा 25% जास्त आहे. 25% जास्त आहे म्हणजे 1/4 जास्त आहे. 1/4 जास्त आहे म्हणजे कमी किती नाही? 1/5. मग 1/5 म्हणजे 1/5 अर्थ 20%. त्यालाच येते ज्याला माहित आहे टक्क्याचा अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं आणि अपूर्णांकाचं टक्क्यात कसं करायचं हे आपण बेसिक मध्ये घेतलेलं आहे. तर आताचा प्रश्न उलटा होता. मग इथं म्हणू लागलो जास्त आहे किती ना कमी आहे. आता दिलेला काय होता? कमी आहे. हे पाहिजे काय दिलं? आता सांगा, ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा 25-20% काय दिलं? कमी. किती ना जास्त असेल? मग जाताना बेरीज केली 4 × 1 = 5 येताना वजाभाग करा, 5 × 1 = 4 राईट आहे. जर तुम्हाला आता मी दुसरा प्रश्न दिला आणि त्याच्यात म्हणलो 25% कमी आहे तो म्हणायचं 33.33% जास्त आहे. काहून 4 × 1 = 3 किती राहतात? 3 आणि 1/3 अर्थ काय होतं? 33.33. म्हणून जाणं येणं जमलं पाहिजे. बरे काहीच अडचण. आता तोंडी तुम्ही सांगा बरं, तोंडी न लिहिता
याचे उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा 50% जास्त आहे. सांगा कितीनं कमी असेल मग? पटकन 50% जास्त आहे म्हणजे काय रे? 1/2 न काय जास्त आहे. मग 1/2 न जास्त आहे म्हणजे 1/3 न कमी आहे. आणि 1/3 चा अर्थ 33.33% कमी. आन्सर बोल. जाताना बेरीज, येताना वजा बाकी. लय सोपं आहे. नसल तर आपलं शेकडेवारी राहिलेलं आहे. आपण हे सध्या जलसंपदाला अनुसरून काही प्रश्न बघायला धडा काय शिकेल झालं तर रिवाईज चालू सारखं एक बी नाही. जेव्हा वर्गात होईल तेव्हा काय होतं, याच पद्धतीचे 6 उदाहरणं होतात. मग पहिले 2 कळण्या जातात, 4 राईट येतात. इथं असं नाही डबल आहात, पण तुम्ही बोलत बोलत 5 घेतली बा नाही काय प्रश्नच आहे ना. लिहूनच घ्यावा म्हणून मान थोडा की बाबा याचा पगार परीक्षेत टंक लेखनिकाचा पगार कारकुनाच्या पगारापेक्षा 33.33% जास्त आहे. तर मग कारकुनाचा पगार टंक लेखनिकाच्या पगारापेक्षा किती टक्क्याने कमी? तुम्ही डायरेक्ट म्हणायचं 25% बोलू. बघा, 2 उमेदवारांच्या निवडणुकीत एका उमेदवाराला 71% मते मिळाली आणि तो 756 मतांनी जिंकला तर त्या निवडणुकीत एकूण मतदान किती झाले? बरोबर आहे. एकूण मतांची काय काढायची? संख्या. पहा कशी काढायची. समजा त्या निवडणुकीत 100% मतदान झालं असेल असं गृहीत धरू. क्लिअर आहे. त्याच्यामध्ये एक कार्यकर्ता हरला असेल आणि एक जिंकला असेल. हा जिंकणार आहे, हा हरणार आहे. हा जिंकणाऱ्याला विनर म्हणतात, हरणाऱ्याला लुजर म्हणतात. मग जिंकणाऱ्याला किती टक्के मतदान मिळालं? 71%. मग इथं बसलेल्या सगळ्याला उत्तर यायला पाहिजे की जिंकणाऱ्याला 71% म्हणजे हरणाऱ्याला किती मिळालं? 29% मतदान मिळालं. मान्य करा. मग आता माझा प्रश्न आहे की एकाला 71 मार्क मिळाले, दुसऱ्याला 29. मग जिंकणारा का जिंकला असं म्हणता का 71 मार्कामुळं? नाही नाही. याच्यापेक्षा याला काहीतरी आगाऊ पडली ना. ते आगाऊ किती पडली ते सांगा पटकन. 71 मधून 29 गेले किती? नक्की का? त्या 42% तो जिंकला. मान्य. किती टक्क्यामुळे जिंकला? कारण याच्यापेक्षा याला किती टक्के आगाऊ मतदान मिळालं? 42%. मग या 42% जिंकला म्हणजेच 42% म्हणजेच ते 756 मत आहेत. तर एकूण मतदान म्हणजे 100% म्हणजे किती असेल? उत्तर सोडवा. 100 × 756/42 म्हणजे 42. काटाकाठी 2 × 2 = 4 + 1 + 2 + 3 + 6 + 7 = 14 + 8 = 16 चालतंय ना. 21 × 1 = 21 उरले 16. खाली 168 आणि 18 × 100 किती होतात? 1800. म्हणून त्या निवडणुकीत एकूण मतदान किती होतं? 1800. काटाकाठी हा आपला वैयक्तिक प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर किती सांगा? 1800. 14. एका निवडणुकीत 2 उमेदवार होते. एका उमेदवाराला 30% मते मिळाली आणि तो 16,000 मतांनी पराभूत झाला तर त्या निवडणुकीत एकूण मतदान किती? असा प्रश्न आल्यावर निवडणुकीतलं मतदान किती टक्के? 100% मानायचं. त्याच्यात जिंकणाऱ्याला किती पडले माहित नाही, पण हरणाऱ्याला किती पडले? 30% पडले हरणाऱ्याला. आहे का नाही? म्हणजे लुजर जो होता त्याला 30% मतदान मिळालं. मग याच्यावर तुम्ही सांगा जिंकणाऱ्याला किती मिळालं? जिंकणाऱ्याला किती मिळालं? अरे जिंकणाऱ्याला मिळालं 70% मतदान. जिंकणाऱ्याला मिळालं 70% मतदान. मग जिंकणारा का जिंकला किंवा हरणारा का हरला? तर याच्यापेक्षा याला किती टक्के कमी पडले? 40% मतदान कमी पडल्यामुळं हा हरला, हा पराजित झाला. आणि आपल्याला सांगितलंय तो 16,000 मतांनी पराजित झाला. म्हणून 40% म्हणजे 16,000. तर 100% म्हणजे किती? बोलू. 4 × 4 = 16. तर 100 × 4 = 400. 2 × 0 = 16. आन्सर किती सांग? काटाकाठी आपल्यालाच करायची. 100 × 16,000/40. तिरकस गुणाकार. आता सारखंच होतं, इतक्या वेळ फक्त जिंकणार दिलं, आता हरणार दिलं. तिथं कसं शेकडेवारी 70% मार्क पडले आणि तो नापास झाला किंवा मग आपल्याला देतात ना 70% पास होण्यासाठी मार्क पाहिजे. किती कमी मार्क पडले? बरोबर. आपण देतो ना ते गणितामध्ये इष्ट 65%, याच्यात 70%, दोन्ही विषय इतके पास झाले. त्याच्यात तुम्हाला असं लक्षात घ्यावं लागतं की बाबा 40% पास का म्हणजे 60% नापास, 80% नापास का म्हणजे 20% पास. तसं इथं 30% हरलाय का म्हणजे 70% हा जिंकला. मग जिंकणारा 70 पडल्यामुळे नाही, याला 30 आणि याला 30 असते तर तो काही हरले असते. एक उदाहरण म्हणून 30-30 म्हणून नाही जिंकला तो. याला जे आगाऊ पडले याच्यापेक्षा ते किती ते काढायचं? 40. या 40 मुळे जिंकला आणि या 40 मुळे तो हरला. मग हे 40% म्हणजेच मतदान किती? 16,000. तर 100% कशामुळे लिहायलो? एकूण मतदान काढायचं. जर आपल्याला विचारलं असतं जिंकणाऱ्याला किती मतदान मिळालं, तर मी इथं काय लिहिलं असतं माहितीये का? 70% म्हणजे किती?
आहे का नाही सर? कारण जिंकणाऱ्याला 70% मिळाले, 100% नाही. बोलो. चला लक्ष द्या प्रश्नाला. एका गावची आजची लोकसंख्या 48,600 ती पहिल्या वर्षी 25% वाढते, तर दुसऱ्या वर्षी 8% ती कमी होते, तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या काय असेल? असा जर प्रश्न आला भाऊ तर काय करायचं? 25% अर्थ 100 ला 125 पहिल्या वर्षी, 100 ला 125 न वाढली, दुसऱ्या वर्षी 100 ला 92 काऊन? 8% काय कमी होते म्हणजेच घट आहे, म्हणून 100 ला 92 आणि गुणिले यंदाची आजची लोकसंख्या 48,600. आता गाठी 2 0 कटले, हे 2 0 कटले, 25 5 16, 25 4 100, 4 1 4 इथं देतो, 4 1 4 4 2 8 आणि 4 3 12, 23 5 15 115 गुणिले 400 किती रे? 86. बस यांचा गुणाकार जी येईल ती 65 30 शून्य प्रत्येक जागेवर, बरोबर आहे. मग 115 गुणिले 486 चा गुणाकार करायचा. गुणाकार तो राईट आला का? 55,000. बस हेच तो उत्तर. जगात कोण काही म्हणून एका चौरसाची बाजू 30% वाढवली तर चौरसाच्या क्षेत्रफळात काय फरक पडेल? जेव्हा काही असा प्रश्न येते तेव्हा चौरसाची बाजू आपण 10 माना नाही तर 100 माना किती टक्क्याने वाढली? 30% वाढली, म्हणजेच बाजू होती किती? 100. 30% वाढली म्हणजे काय झाली? 130, राईट आहे. 0 इथं बी दिसायला, 0 इथे दिसायला, झाला गायब. इथे किती उरले? 10. इथे किती उरले? 13. चौरसाच्या क्षेत्रफळात सूत्र काय? बाजूचा, म्हणून इकडे 10 चा वर्ग इकडे 13 चा वर्ग, म्हणून 10 चा वर्ग किती? 100, आणि 13 चा किती? 169. काय होतास तू? 100, आणि काय झालास तू? म्हणजे मूळचा तू 100 होता, कितना वाढला तू? 69. म्हणून 69% काय होईल? वाढ होईल. आन्सर. प्रश्न होता एका चौरसाची बाजू 20% वाढली तर चौरसाच्या क्षेत्रफळात काय फरक पडेल? जेव्हा मी असा प्रश्न येईल तेव्हा लक्षात ठेवायचं, बाजू नेहमी आपण काय मानली? 100. 20% ती वाढायली, 20% वाढ याचा अर्थ 100 ला किती? 120. इथं 0 इथं 0 म्हणून कॅन्सल. आता चौरसाच्या क्षेत्रफळात सूत्र आहे बाजूचा वर्ग, म्हणून इकडे बाजू 10 आहे, 10 चा वर्ग, इकडे बाजू 12 आहे, 12 चा वर्ग, 10 चा वर्ग किती? 100. 12 चा वर्ग किती? 144. 100 पेक्षा आगाव किती आलं? 44. जितकं आगाव येईल 100 च्या तेवढ्या टक्क्यानं काय झाली? वाढ. जर 100 पेक्षा कमी आला असतं तर काय झाली असती? घट. म्हणून त्याला मी प्रश्न विचारला, काय होता तू? 100 होता तू, काय झाला तू? 144 झाला तू, म्हणजे कितनं वाढला तू? 44. म्हणून 44% वाढ. बोलू. एका घनाची बाजू 10% वाढवली तर घनफळात काय फरक पडेल? जेव्हा असा प्रश्न येईल तेव्हा घनाची बाजू काय माना? 10. आणि 10 ची किती टक्के काढायचे? 10%. 10 चे 10% किती होतात? 1. म्हणून 10 आणि 1 किती झाली? 11. घनाच्या घनफळात सूत्र काय? घनाच्या घनफळात सूत्र काय? बाजूचा घन. म्हणून 10 चा घन करा 1000 आणि 11 चा घन करा 1331. मी तुम्हाला म्हणलो होतो 100 वर किती वाढ झाली ते बघा, तू 1000 वर बघायला. 1000 वर 331 हे मला माहित आहे, 100 करावं लागतात इथं. 1000 चे किती झाले? 100. मग कस काय झाले 100? याला कितनं भागलं? 10. मग याला 10 भागलं काही? 133.1. मग 100 पेक्षा आगाव किती आलं? 33.1%. म्हणून घनाच्या घनफळात 33.1% काय होईल? वाढ होईल. आन्सर. बोलो. 100 वर वाढ पाहिजे ना आपली, 1000 वर नाही. दोन्ही बाजूला 10 ने भागून, याला 10 ने भागले 1 ने पॉइंट येते, याला 10 ने भागले 100 येते. एका घनाची बाजू 20% वाढवली तर घनफळात काय फरक पडेल? तर घनाची बाजू मानली 100 2, 20% वाढवली म्हणल्या झाली 120. 0 0 गायब. घनाच्या घनफळाची चर्चा चालायली तर घनफळा सूत्र काय? बाजूचा घन. म्हणून 10 चा घन आणि 12 चा घन. 10 चा घन करा 1000, 12 चा घन करा 1728. तुम्हाला पाठच आहे. मग आता दोन्ही बाजूला 100 वर वाढ बघायची ना. 1000 ला 728 तर 100 ला किती? 72.8. नसेल कळालं तर 1000 ला 10 ने भागा, इथं 100 येतात, 172 जे काय सॉरी 1728 ला 10 ने भागा, उत्तर 172.8 येतात. 100 पेक्षा किती आगाव आले आता पहा? 72.8. म्हणून 72.8% काय होईल? वाढ होईल. आन्सर. आता 12 चा घन नसेल आला त्याला तर मी समजून सांगतो कसा करायचा. चले बघ रे,
बेसिक मध्ये ऑलरेडी झालं पण पुन्हा एकदा 12 घन दशक स्थानी एक आहे ज्या साईडला एक आहे तिकडूनच सुरुवात असेल याचं पाहता 12 घन कसं करायचं एक लिहायचे दोन लिहायचे या दोनचा वर्ग लिहायचा याच दोनचा घन लिहायचा 8 या दोनची दुप्पट 4 दुप्पट 8 बस बेरीज करायची 8 आणि 4 12 2 हाताला 1 7 आणि इथे 1 आणि 1 2 ने 1च राहिला पांडू उत्तर काय आलं सांगा 1780 चार जागा फिक्स असतात 1 2 3 4 इथं तर डबल करायचे बी फिक्स आहे 1 2 आता तुम्ही 13 केलं तरी असंच करणार तुम्ही 13 कसं करू आपण काय विषय का गेलं की पा कोणत्याही संख्येचा आपल्याला करायचा 13 घन कोणत्याही संख्येचा घन करताना हा पॅटर्न लागू होतो बस 4 2 7 मग या पॅटर्न मध्ये लिहायचं काय असतं एक या बाजूला चौरक दशक स्थानी एक आहे चौरक सुरुवात 1 3 तशाच तसे 3 वर्ग म्हणू नको 6 3 वर्ग 9 3 घन 27 3 दुप्पट 9 दुप्पट 18 करायची बेरीज 27 7 उरले 2 याला द्या 18 2 20 9 29 9 उरले 2 याला द्या 6 2 8 3 11 1 उरला 1 1 2 उत्तर काय आलं 21 सध्या आन्सर 13 लिहायलो 3 वर्ग करायलो पुढे घन करायला मधात डबल करायला डबल म्हणजे दुप्पट नुसती